त्याचं आम्ही संपर्कात आहोत, एनर्जीचं मतच आम्हाला कसं भेटेल ना, एक चुकलं म्हणून आता अधिक दुसरं चुकायला नको म्हणून आता हे सुरू आहे सगळी बाजू. आणि आम्ही संपर्कात आहोत दादाच्या, काही उमेदवार कमी जास्त होतं तर एखादा शिवसेनेने जास्त मारून द्या. आता ही अशा पद्धतीनं बाहेर कुणीही काहीही या ठिकाणी वावड्या उठवत असते त्याच्यामध्ये तथ्य नाही. फक्त मतदान कसं करावं त्याची एक तपासणी होती, त्याची ट्रायल होती, आणि प्रत्येकाला मत टाकायला लावलं ते मताची आता मोजणी सुरू होणार, आणि कोणाचं मत चुकलं काय चुकलं ते तपासणी होती. हां बरोबर आहे, त्याच्याचसाठी काळजी ना, एक चुकलं म्हणून आता अधिक दुसरं चुकायला नको म्हणून आता हे सुरू आहे सगळी बाजू. आता आमदार आमच्यासाठी मुख्यमंत्री मार्गदर्शन करतं तर ते अतिशय आनंदाचीच गोष्ट असतं, अधिक उत्साही असतं. या निमित्तानं दोन शब्द मुख्यमंत्र्यांचं आमच्या सोबत हितगुज होणार, अधिक काही अडचणी सांगितल्या जाणार, अधिक त्याच्यातून काही चांगलं निष्पन्न होईल. त्यामुळे आम्ही संपर्कात आहोत, एनर्जीचं मतच आम्हाला कसं भेटेल त्यानं आम्ही या संपर्कात आम्ही माझा पूर्ण विश्वास आहे का देवेंद्रजी आम्हाला मत मारणार. अपक्षाची मतच फुटली नाही, ते फक्त गाजली तुटली नाही, काळजी घ्यायचं कारणच नाही, कारण सगळेजण अतिशय आघाडीसोबत खुश आहे, त्याच्यानं कोणतं मत फुटलं असं काही चित्र नाही आहे. आणि मागच्या वेळेसही मतं फुटले नाही, गणितामध्ये थोडासा बदल झाला, आणि जे फुटले आहे ते उघड केले आहे राऊत साहेबांना. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं काही तुम्हाला संपर्क साधलेला गेला आहे? नाही, संपर्क साधला तरी त्याचा काही परिणाम पडणार नाही. आम्ही संपर्कात आहोत दादाच्या, का तुमचा नाहीतरी एक काही उमेदवार कमी जास्त होत असेल तर एखादा शिवसेनेने जास्त मारून द्या बाबा. या ठिकाणी बैठक झाली. होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानाच्या संदर्भातली सविस्तर माहिती पक्षाच्या वतीनं आम्हा सर्व आमदार मंडळीने या ठिकाणी देण्यात आली. मतदान कसं करायचं, मतदान करताना कोणती खबरदारी घ्यायची, या सगळ्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व शिवसेनेचे आमदार आणि सर्व शिवसेनेला समर्थन देणारे आमदार दिलेल्या सूचनेचं तंतोतंत या ठिकाणी पालन करतील. एकत्रच सूचना शिवसेनेच्या आणि शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना पक्षाकडून देण्यात आलेल्या आहेत. आता ही अशा पद्धतीनं बाहेर कुणीही काहीही या ठिकाणी वावड्या उठवत असते त्याच्यामध्ये तथ्य नाही.